कालच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झाल्यास शेतकरी वोट बँक वाढते आहे. शेतकऱ्यांच्या प्रति शासनाने जे केंद्र शासनाने जे विरोधी धोरण स्वीकारलं त्याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत आपला सर्वांना दिसून आला. शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बाबतीतलं धोरण असेल, अगर पाटपाण्याचं धोरण असेल, स्थानिक पातळीवरती निळवंडे धरणाचं पाणी असेल, या सर्व बाबतीत शासनाकडे शेतकऱ्यांचं प्रचंड असं शासनाबाबतची प्रचंड भावना खराब झालेली होती. आणि केंद्र शासनाचं धोरण आणि स्थानिक पुढारी यांचं फसलेलं नियोजन याचा परिणाम त्या निवडणुकीवरती झाला. आणि आदरणीय माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा प्रचंड मतांनी त्या ठिकाणी विजय झाला. या ठिकाणी शेतकऱ्याची वोट बँक वाढते आहे याबाबत अतिशय आम्ही शेतकरी म्हणून आम्हाला प्रचंड अभिमान आता वाटतो आहे. या अशा पद्धतीनं वातावरण टिकून जर राहिलं तर यापुढील काळात शेतकऱ्याच्या बाबतीत कुणीही वाकडं पाहण्याचं धोरण त्या ठिकाणी आखणार नाही. शेतकऱ्याच्या बाबतीत या पुढील काळात विचार होईल म्हणून महाराष्ट्रातील नाही तर केंद्र आणि देशातील संपूर्ण शेतकऱ्यांनी एकीचं वातावरण बनवले पाहिजे असं नियोजन शेतकरी पातळीवरती व्हावं यासाठी आम्ही सर्वजण सातत्याने प्रयत्न करत होतो. परंतु आज आम्हाला थोडीशी आशा वाटायला लागली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांनी जी भूमिका बजावली त्याचं संपूर्ण श्रेय तळागाळातील गोरगरीब शेतकऱ्याला जातं, आदिवासी शेतकऱ्याला जातं. या पुढील काळातही जो कोणी शेतकरी विरोधी भूमिका घेईल त्याला पाताळात गाडल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही हे खात्रीनं आम्हाला वाटतंय. शेतकऱ्यांच्या प्रति आम्ही भूमिका मांडत असताना वेळोवेळी सांगत आलेलो की शेतकऱ्याकडे जर तुम्ही पाहिलं नाही परंतु केंद्र शासनाची भूमिका अशी राहिली, मध्यम वर्ग माणसाला त्या ठिकाणी स्वस्त त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू मिळण्याच्या कामी कांदा असेल, दूध असेल, या सर्व जीवनावश्यक वस्तूंमध्ये टाकायच्या आयात निर्यातीचं धोरण लावायचं आणि शेतकरी मातीत गाडायचा कार्यक्रम केंद्र शासनाने त्या ठिकाणी केला. म्हणून त्यांना धडा शिकवण्याचा या ठिकाणी भूमिका शेतकऱ्याने पहिल्या दिवसापासून घेतली होती. आम्ही या ठिकाणी तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत ग्राउंडपर्यंत आम्ही त्या ठिकाणी त्या काळातही गेलो, त्याआधीही जात होतो. परंतु प्रचंड उद्विग्नता शासनाच्या प्रती शेतकऱ्याची राहिलेली आहे. दुसरी गोष्ट प्रवरेचं पाणी, प्रवरेला निळवंड्याचं पाणी ज्यावेळी खाली चाललं त्यावेळी प्रवरा नदीने असेल किंवा पाटाने असेल अतिशय त्या ठिकाणी नीचपणानं हे सर्व कारभार त्या ठिकाणी झालेला आहे. शेतकरी प्रचंड त्या ठिकाणी संतापलेला होता. त्या ठिकाणी ते सर्व घडलेलं असताना कुणीही ब्र शब्द त्याच्यावरती बोललेलं नव्हतं. मी या ठिकाणी आत्ता ज्यावेळी शेवटची पाण्याच्या बाबतीतली बाईट दिली आणि त्या सर्व प्रक्रियेमध्ये जे स्थानिक नेते मंडळी असतील ज्यांना धोबी पछाड त्या ठिकाणी दक्षिण नगर दक्षिणमध्ये त्या ठिकाणी मिळाली, ते आदरणीय या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेबांना आम्ही नेहमीप्रमाणे नेहमीच सांगत आलो. त्या ठिकाणी अकोले टाइम्सने अकोले तालुक्यात जी मताधिक्य भाऊसाहेबांना मिळालं, खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेबांना मिळालं त्याचं थोडंफार श्रेय येथील शेतकऱ्यांचं काम करत असताना शेतकऱ्यांना असेल. शेतकरी बांधवांना जी उद्विग्नता मनात होती ती वोटिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळाली आणि भाऊसाहेबांना त्या ठिकाणी लीड मिळालं.
याआधी भाऊसाहेब वाघचौरे साहेबांचं काम अतिशय चांगलं राहिलेलं आहे, परंतु त्यांना पक्ष बदल कोणी करायला लावला, त्या ठिकाणी भाऊसाहेबांना कोणी थांबवलं, त्या ठिकाणी त्यावेळी पक्ष बदल केल्यामुळं भाऊसाहेब वाघचौरे सातत्याने जर खासदार झाले तर आपल्या डुईजड होतील म्हणून त्यांना त्यावेळी थांबवलं. परंतु नियती मित्रांनो आपलं काम व्यवस्थितरित्या करत असते आणि म्हणून भाऊसाहेब वाघचौरे साहेबांनी त्या काळात केलेलं काम संपूर्ण प्रजेला न्यात आहे, संपूर्ण मतदारांना न्यात आहे. माणूस एक मिनटही थांबला नाही. आम्ही पाहत होतो हा माणूस रात्र जर एखाद्या गोरगरीब बांधवाचं लग्न असेल तर त्या ठिकाणी पहाटेला पोचणार, परंतु पोचणार दिवसभराचं शेड्यूल अजिबात त्या ठिकाणी या माणसाने कधी बदलवलं नाही. रात्र होऊ काही होऊ रात्रीचा दिवस केला आणि सातत्याने येथील जनतेसाठी या माणसाने काम केलेलं आहे. या पुढील काळातही भाऊसाहेब वाघचौरे साहेब त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करतील आम्हाला खात्री आहे. मग इथे कोणी काम केलं नाही असं नाही, असं आम्हाला शेतकरी म्हणून म्हणायचं नाही, परंतु कामाची माणसं या ठिकाणी निवडून दिली पाहिजे, कामाचीच माणसं त्या ठिकाणी असेंब्लीमध्ये गेली पाहिजे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रती उद्विग्नता न ठेवता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. कांद्याची बाब असेल, दुधाची बाब असेल, ही या सरकारला नडलेली आहे, केंद्र शासनाला नडलेली आहे. या ठिकाणी अकोले विधानसभा मतदारसंघात अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आदरणीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांच्या माध्यमातून झालं. स्थानिक पातळीवरती कुणाचाही रोष नव्हता, परंतु केंद्र शासनाची शेतकऱ्याची च्या प्रती असलेली उद्विग्न भावना आणि शेतकऱ्याच्या प्रती असलेलं विरोधाभासी वातावरण ज्या केंद्र शासनाने केलं, त्या ठिकाणी दुधाचे भाव पाडले, 5 रुपयाच्या अनुदानाची घोषणा केलेली असताना 5 रुपये अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती व्यवस्थितपणाने वर्ग झालं नाही. अकोल्यापुरतं बोलायचं झालं तर अगस्ती सहकारी साखर कारखाना येथील जनतेची भाग्यलक्ष्मी आहे. येथील पोटपाण्याची व्यवस्था, शेतकऱ्यांचं पोटपाणी अगस्ती व सहकारी साखर कारखान्यावरती चालतं. अगस्तीला त्या ठिकाणी आपली गरज होती 100 कोटी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी या शासनाच्या माध्यमातून मंजूर झालं. केंद्र सरकारचं ते पाप आहे, परंतु आज तक ते कर्ज त्या ठिकाणी मंजूर झालं नाही. अगस्तीच्याही येथील स्थानिक पातळीवरती आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेबांनी जीवाचं रान केलं. अगस्ती चालवण्याच्या कामी त्यांनी अतिशय रात्रीचा दिवस केला. आजपर्यंत अगस्ती जो चाललाय त्या माणसाच्या कष्टावरती चाललाय. परंतु जर सरकारने निवडणुकीच्या आधी धोरण घेतलं असतं आणि तो निधी जर कारखान्याला आला असता तर आज कारखाना आता कुठला सीजन चालू करायचा आहे, अगस्ती अडचणीत आहे. अतिशय तातडीनं यांनी जर त्यावेळी मदत केली असती तर मतदानाच्या रूपानं या ठिकाणी मतदान वाढलं असतं एवढी खात्रीपूर्वक आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना, त्या ठिकाणी तळागाळा शेतकऱ्यांबरोबर राहिलेल्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट मान्य आहे. अगस्ती त्या ठिकाणी चालला पाहिजे, इथली अमृतसागर दूध संघ चालला पाहिजे. हे सर्व मंडळी वैभव भाऊ असतील किंवा सीताराम पाटील गायकर साहेब असतील किंवा डॉक्टर किरणजी लहामटे साहेब असतील, स्थानिक पातळीवरती अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत असताना केंद्राची चुकलेली धोरणं या ठिकाणी कारणीभूत झाली आणि आदरणीय खासदार भाऊसाहेब वाघचौरे साहेबांचा प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी शेतकऱ्यांनी विजय केलेला आहे. अकोला संगमनेर तालुक्यामध्ये जे मतदान भाऊसाहेब वाघचौरे साहेबांना लीड मिळालं ते केवळ प्रवरेचं पाणी, निळवंड्याचं पाणी जे खाली पळवून नेलं, पाणी चोर मंत्री साहेबांनी ते पाणी पळवलं, हा आरोप आम्ही 27 तारखेपासून या ठिकाणी केलेला होता. त्यांनी शहाणं बनायला लागत होतं. त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रती त्यांनी चांगल्या पद्धतीची, तुमचा खालचा शेतकरी असेल, तुमचा वरचा शेतकरी असेल, तुमचा दक्षिण नगर दक्षिणचा शेतकरी असेल, तो शेतकरी आहे ही भावना आपल्या मनात ठेवून काम केलं पाहिजे.
या पुढील काळात या सर्व मंडळींना सुधारण्याची आवश्यकता आहे. स्वतः सुधारलं पाहिजे. शेतकऱ्यांना पाण्यात पाहण्याचा कार्यक्रम करू नका, नाहीतर शेतकरी या पुढील काळात जो शेतकऱ्याच्या विरोधी भूमिका घेईल त्याला पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या पुढील काळात शेतकरी पुत्र म्हणून, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आणि एक सामान्य शेतकरी म्हणून, एक शेतकऱ्याची वोट बँक तयार होऊ पाहते आहे. मित्रांनो, ती तयार होत असताना शेतकऱ्यांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. या पुढील काळात आपल्या विरोधी जो भावना प्रकट करेल, विरोधात जो काम करेल, त्या विरोधकाला त्या ठिकाणी आपण धडा शिकवावा आणि या पुढील काळात शेतकऱ्याचा नाद कोणी करणार नाही अशा पद्धतीनं वागण्याचं काम सामान्य तळागाळातील शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. एकीनं एकजुटीनं त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. ज्या कुणाला निवडून द्यायचं आहे, जो शेतकऱ्याच्या बाजूने भूमिका घेईल, जो शेतकऱ्याच्या दुधाच्या बाजूने घेईल, साखरेच्या बाजूने घेईल, ऊसाच्या बाजूने घेईल, जो शेतकऱ्याच्या तमाम शेतीमालाच्या बाजूने जो धोरण घेईल, त्याच्या बाजूने खंबीरपणाने उभं राहणाऱ्या पक्षाला, उभं राहणाऱ्या कार्यकर्त्याला, उभं राहणाऱ्या नेत्याला पायाजवळ उभं करा. अन्यथा त्याला आपण या पुढील काळात धडा शिकवायचा आणि शेतकऱ्याची वोट बँक या पुढील काळात मजबूत करायची आणि शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, एकीने शेतकरी उभा राहतोय, तो कुणालाही पाडू शकतो, तो कुणाचंही वाटोळं करू शकतो आणि कुणालाही राजा बनवू शकतो हे दाखवून देण्याची गरज या पुढील काळात आलेली आहे. म्हणून शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, तुमचं अभिनंदन, या काळात तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं बारकाईनं आपण त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे, बारकाईनं आपण वागलेला आहात, चौकसपणाने वागलेला आहात आणि जे शेतकऱ्याच्या विरोधी धोरण या सर्व मंडळींनी स्वीकारलं आणि त्यांच्या विरोधात बोलायला गेल्यानंतर कुठेतरी ईडी बीडी कुठेतरी या सर्व गोष्टींना सामान्य माणूस बारकाईनं पाहत होता. माध्यमांच्या माध्यमातून आपलं काम करत असताना खिशातून तात्पुरता मोबाईल बाहेर काढून असेल किंवा न्यूज पेपर वाचून असेल, शेतकरी हुशार झालाय. शेतकरी या पुढील काळात शेतकरी पुत्र, या ठिकाणी तमाम शेतकऱ्यांची पोरं शेतकरी पुत्र म्हणून घ्यायला बांधील आहे. त्यांना कुणीही त्या ती उपाधी त्यांची हिसकावून घेऊ शकत नाही. ज्या बापाने घाम गाळला, ज्या शेतकऱ्यांची पोरं त्या ठिकाणी आज उभे आहेत, त्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न त्या ठिकाणी होत नाहीत. केवळ उद्विग्नता, शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सामान्य शेतकरी तळागाळातील शेतकरी पिचून गेलेला आहे. त्याच्या कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव नाही, तो कष्ट करून अतिशय हैराण झालेला आहे. म्हणून मी अकोले टाइम्सच्या माध्यमातून आज या ठिकाणी, मी माध्यमांच्या पुढे फार कमी येतो परंतु आज मला राहावलं नाही. या ठिकाणी जे शेतकऱ्याने दाखवून दिलंय या सर्व प्रक्रियेमध्ये अकोले तालुक्याचा मोठा वाटा राहिलेला आहे. म्हणून या पुढील काळात नेते मंडळीने चौकसपणे वागण्याची गरज आहे. कुठल्या बाजूला शेतकरी विरोधी वातावरण आहे, कुठल्या बाजूला शेतकरी विरोधी गेलेला आहे, कारण जय जवान आणि जय किसान त्या ठिकाणी नारा घुमत असताना आणि शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानित असताना तुम्ही जर शेतकऱ्याला जर तुम्ही हिनवत असाल, त्याच्याकडे जर बारकाईनं पाहत नसाल आणि त्याच्या भूमिका समजावून घेणार नसाल, तर या पुढील काळात अशाच पद्धतीचं ह्या लोकसभेला जो धडा या सर्व लोकांना शिकवला आहे तो या पुढील काळातही शेतकरी बांधव धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ही भावना शेतकरी म्हणून व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. We'll be right back.
अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। सहावार साडी, नववार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे। महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता: शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।